मुख्यमंत्री रोजगार निर्माण योजना के तहत आज नई मुंबई के 10 जरूरतमंद नागरिकों को टेम्पो प्रदान किया गया। उपनेता विजय नाहटा ने बेलापुर के राजीव गांधी स्टेडियम में इन पात्र लाभार्थियों को टेम्पो की चाबियां सौंपी। उन्होंने विश्वास जताया कि योजना के लाभार्थियों को आर्थिक प्रगति करने में मदद मिलेगी। देखिए रिपोर्ट। मुख्यमंत्री रोजगार योजना के जरिए नई मुंबई के सैकड़ों लोग अब खुद का कारोबार करने के लायक बन रहे हैं। आज उपनेता विजय नाहटा ने बेलापुर के ऐसे ही 10 लाभार्थियों को टेम्पो की चाबियां प्रदान की। इन्हें रोजगार योजना के तहत सब्सिडी वाली वित्तीय सहायता के जरिए उपलब्ध कराया गया था। इस अवसर पर उपजिला प्रमुख रोहिदास पाटिल, मिलिंद सूर्यराव और किशोर पाटकर एवं कमलेश वर्मा समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। उपनेता विजय नाहटा ने लाभार्थियों को बधाई देते हुए विश्वास जताया कि अब वे खुद का रोजगार करने में सफल बन सकेंगे। उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की भी सराहना की, जिनके जरिए मुख्यमंत्री रोजगार निर्माण योजना चल रही है और उसका लाखों लोगों को लाभ मिल रहा है। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या शासनाच्या योजनेमधून नवी मुंबई मधले जे गरीब लोक आहेत आणि ज्यांना व्यवसाय करण्याची क्षमता आहे परंतु पैसे नाहीत, त्या लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी साधारण एक 3 महिन्यापूर्वी आम्ही एक प्रशिक्षण शिबिर टाईप घेतलेलं होतं, ज्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता। आणि आमचे पवार आहेत आणि बुंदेला हे संबंध हे काम कोऑर्डिनेट करत होते। साधारण 5 लाख ते 10 लाख इतकी एका गाडीची किंमत असते आणि त्याच्यामध्ये आपण फक्त सुरुवातीला 25 ते 30 हजार रुपये भरल्यानंतर बाकीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पवारसाहेब बुंदेला साहेब यांनी त्यांच्या टीमच्या मार्फत पूर्ण केली आणि या शहरामधल्या अनेक लोकांना अशा प्रकारचे टेम्पो देण्याचं काम केलेलं आहे। आज एक सिम्बॉलिक पद्धतीने प्रातिनिधिक पद्धतीने आपण एक 10 लोकांना टेम्पोच्या चाव्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ही जी मंडळी आहे ती स्वतः या टेम्पोचं स्वतः वापर करणार आहेत आणि या माध्यमातून मग खाण्याचे पदार्थ असो, भाज्या असो किंवा अन्य पदार्थ विक्रीचं काम या टेम्पोच्या माध्यमातून ते करणार आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह चालवणार आहेत। म्हणजे शासनामार्फत गरीब लोकांना पैसे नसताना फक्त 25-30 हजार रुपये भरून अशा प्रकारचे टेम्पो देण्याची अतिशय चांगली योजना आहे। याच्यामध्ये महिलांसाठी 25% सबसिडी म्हणजे 25% रक्कम त्यांना भरावी लागणार नाही किमतीच्या आणि बाकीची रक्कम बँकेमधून अतिशय अल्प व्याजदरामध्ये त्यांना मिळणार आहे। टेम्पो त्यांच्या हातामध्ये मिळालेले आहेत। त्यांना सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासन तडफदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करते, तेही मोठ्या प्रमाणावर ते टेम्पो देण्याचं काम करतायत। सबंध महाराष्ट्रामधल्या गरीब जनतेला स्वतःचा रोजगार, नोकरी मिळत नाही, आजकाल नोकऱ्या मिळणं अवघड झालेलं आहे, स्वतःचा रोजगार करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे असं मला वाटतं। बेलापूर के राजीव गांधी स्टेडियम में आयोजित इस कार्यक्रम के दौरान कई लाभार्थियों ने भी उपनेता विजय नाहटा के प्रति आभार जताया, जिनके सहयोग से उन्हें मुख्यमंत्री रोजगार योजना का लाभ मिल सका। आइए सुनाते उन्होंने क्या कुछ कहा। एका बाचीला हा टेम्पो मिळालेला आहे। या मुख्यमंत्री सहायता योजनेतून ही स्कीम नुसार आम्हाला हे टेम्पो देण्यात आलेले आहेत, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आम्हाला आज विशेष करून बुंदेला साहेबांचे आभार मानायचे आहेत। कार्यकर्त्यांनी आम्हाला जी मदत केली त्याचे आमच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानण्यासाठी किंवा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही विशेषतः ही तुम्हाला विनंती केलेली आहे। या योजनेतून खरोखरचे गोरगरीब किंवा जे अत्यंत आवश्यक ज्यांना आहे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने, हे जे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांच्या वतीने
त्यांचे धन्यवाद देतो. म्युन्सिपाल्टी खूप त्रास देते, सामान उचलते, म्हणून साहेबांची परवानगी घेऊन आम्ही टेम्पो काढला. त्या टेम्पोची काळजी घ्या. मी जेव्हा बँकेत गेलो तेव्हा त्या गोष्टीत काय असतं योजनामध्ये तेही साहेबांसमोर आम्हाला माहिती पडलं. म्हणून आम्हाला ह्या महिला आम्ही पुढे जाऊ हे आम्हाला सरांनी शिकवलं, हीच आम्हाला खूप अभिनंदन आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.